सावरगावतळच्या इतिहासातील गौरवशाली क्षण। विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठान आयोजित स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगावतळ येथे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमान अनिल कवडे साहेब आणि उपजिल्हाधिकारी श्रीमान बोरोडे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत ग्लोबल नगरी वेबसाईटचे प्रकाशन आणि विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा सन्मान सोहळा। ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सव सोहळा तसेच माजी सैनिक आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या प्रयोगशाळा इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियातील नामवंत व्यावसायिक सावरगावतळचे भूमिपुत्र विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशीनाथ थिटमे साहेब, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अशोक विखे पाटील, उद्योजक दिलीप दलाल, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र धामणे, मनीष शेठ मालपाणी, संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे साहेब, तहसीलदार साहेबराव सोनवणे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी सन्माननीय बाळासाहेब मुसमाडे उपस्थित राहणार आहेत। तरी या कार्यक्रमाकरता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानच्या वतीने आग्रहाची विनंती।